नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध पिंपळखरे आणि आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये कांद्याबद्दल बोलणार आहे. ऑफ ऑल द थिंग्स कांदा, राईट? तुम्ही बाजारामध्ये कांद्याचे वेगवेगळे आकार, रंग हे तुम्ही बघितले असतील, राईट? लाल कलरचा असतो, पांढऱ्या कलरचा असतो आणि थोडासा असा ब्राउनिश शेडचा पण असतो. आणि कांद्याची जी पात असते त्याचीसुद्धा भाजी करतात, कांद्याचीसुद्धा भाजी करतात आणि तो कांदा जो असतो तो वेगवेगळ्या भाज्यांमध्ये सुद्धा आपण वापरतो, राईट? आता हा जो कांदा असतो ना, हा जो एडिबल पार्ट असतो याचा, आपण जे युजली खातो हा भाग, त्याचा स्टेम असतो, राईट? त्याचा स्टेम असतो. आणि युजली काय होतं की एखाद्या प्लांटचं जे स्टेम असतं ते स्टेम हे जमिनीच्या वरती असतं. पण कांदा हे अशी ही वन ऑफ द भाजी आहे की ज्याचं जे स्टेम आहे ते जमिनीच्या आतमध्ये असतं आणि त्याच्यासुद्धा खालती त्याचं ॲक्च्युअल रूट असतं. म्हणजे हे त्याचं रूट नाही आहे, त्याचं रूट जे आहे ते इथे जे दाखवलेलं आहे ते आहे. तर हे आणि हे एवढा पार्ट जमिनीच्या खालती आणि हा जो वरचा पार्ट आहे तो आपला त्याच्यामध्ये युज्युअल क्लोरोफिल आणि फोटोसिंथेसिस वगैरेसाठी हे वरची त्याची पानं किंवा ज्याला कांद्याची पत्ती म्हणतात, राईट, तो असतो, है ना? कांद्याची पाती, सॉरी पत्ती नाही, हां, ही त्याच्यावरती असते. ऑल राईट. तर आता हा जो स्टेम असतो ना त्याला बल्ब असं म्हणतात, थोडंसं बल्बच्या आकाराचा असतो म्हणून मे बी, राईट? आणि हा जो पार्ट असतो रूट त्याचा, तो जमिनीतनं बऱ्याच प्रमाणात सल्फर एक्स्ट्रॅक्ट करतो आणि तो कांद्याच्या त्या स्टेममध्ये तो साठवून ठेवतो. बरं, आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. तुम्ही हा जर नुसता कांदा घेतलात आणि त्या कांद्याला जर का तुम्ही तुमच्या जवळ आणलात तर तुमच्या डोळ्यातनं पाणी येईल का? येस ऑर नो? राईट, मोस्ट लाईकली त्याच्यातनं पाणी येणार नाही तुमच्या डोळ्यातनं, राईट? पण जर का तुम्ही हा कांदा कापायला सुरुवात केली तर येईल का? येस, द ॲन्सर इज येस. तुम्हाला सगळ्यांनी ते बघितलं आहे. मग असं का होतं की जेव्हा आपण नुसता कांदा आसपास असतो तेव्हा डोळ्यातनं पाणी येत नाही, पण जेव्हा तो कांदा आपण कापायला घेतो तेव्हा पाणी येतं डोळ्यातनं, असं का? ओके, तर त्याच्यामागचं कारण असं आहे की हा जो कांदा असतो ना, त्या कांद्याच्या सेल्समध्ये, कांद्याच्या स्टेमच्या सेल्समध्ये काही एन्झाईम्स असतात आणि काही सल्फर कंपाउंड्स असतात. ते एकमेकांपासून सेपरेटेड असतात, ते मिक्स होत नाहीत, राईट? पण ज्या क्षणी आपण कांदा कापायला घेतो त्या क्षणी हे जे एन्झाईम्स आणि हे जे सल्फर कंपाऊंड्स आहेत ते एकमेकांमध्ये मिक्स व्हायला लागतात. ते जेव्हा एकमेकांमध्ये मिक्स होतात तेव्हा एक असा अनस्टेबलचा एक जो कंपाऊंड असतो त्याचा, याचा उच्चार पण मला नीट करता येणार नाही कदाचित, प्रोपॅनेथियॉल एस ऑक्साईड, राईट? तुमच्या जर लक्षात राहिलं तर लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पण याच्यामागचं कारण समजून घ्या. हा हे जे कंपाऊंड आहे हे गॅशियस फॉर्ममध्ये तयार होतं आणि या कांदे कापल्यानंतर हा जो गॅस आहे ना हा असा उडत उडत तुमच्या डोळ्यांपर्यंत पोचतो. आणि हा जेव्हा तुमच्या डोळ्यांपर्यंत पोचतो आणि डोळ्यांना टच करतो तेव्हा एक माइल्ड असं सल्फ्युरिक ॲसिड डोळ्यांमध्ये तयार होतं आणि ते माइल्ड सल्फ्युरिक ॲसिड जे आहे ना ते डोळ्यांकरता इरिटेटिंग आहे. तर डोळ्यांना कुठली पण गोष्ट इरिटेट झाली, म्हणजे आपल्या डोळ्यात काही बोचलं की कसं होतं, लगेच आपल्या डोळ्यात ज्या डोळ्याच्या मागे ज्या टियर ग्लँड्स म्हणून म्हणतात त्या ॲक्टिवेट होतात. काय ॲक्टिवेट होतात त्या? तर तिथनं जे पाणी बाहेर पडतं, म्हणजे शेवटी अश्रू म्हणजे काय, आपले टियर्स म्हणजे काय, तर पाणी आहे. तर ते पाणी डोळ्यातलं बाहेर येतं कशासाठी? जसं कारचं जे वायपर असतं ना, ते कसं की तुम्हाला जर का काच साफ करायची असेल तर लगेच आपण पाणी टाकतो आणि वायपर सुरू करतो कारचं, राईट? तसं तुमच्या डोळ्यातनं लगेच पाणी यायला लागतं, सो ॲज टू क्लीन आउट युअर आईज, राईट? तर त्याच्यासाठी हे सल्फ्युरिक ॲसिड काढण्याकरता म्हणून ते लगेच आपले डोळे ते पाणी सोडतं आणि आपले ते जे सल्फ्युरिक ॲसिड असतं त्याला ते क्लिअर अप करायला लागतं, राईट? बरं, आता हे जर का अवॉइड करायचं असेल, हे जे डोळ्यातनं पाणी येणं आणि ते इरिटेशन असेल हे अवॉइड करायचं असेल तर काय करायचं? काय, कांदे कापायचे नाहीत? नाही, कांदे तर कापायला लागतील ना, कारण तो इनहेरिट आपला जो बऱ्यापैकी इम्पॉर्टंट पार्ट आहे, राईट, आपल्या स्वयंपाकातला, सो ते तर कापायला लागतील. मग त्याच्यावर उपाय काय? तर असं दोन तीन गोष्टी ज्या असतात त्या तुम्ही ट्राय करू शकता. एक म्हणजे कांदा जो असतो त्याला जर काही वेळाकरता फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर जर बाहेर काढलं तर तो जो गॅस असतो ना तो गॅस बाहेर पडत नाही, तो आधीच काइंड ऑफ डिझॉल्व होऊन जातो आणि तो आपल्या डोळ्यांपर्यंत पोचत नाही. दुसरा उपाय काय आहे की त्या कांद्याला आधी पाण्यात भिजवून ठेवायचं, राईट? त्यानेसुद्धा तो गॅस पटकन डिझॉल्व होऊन जातो आणि तो डोळ्यापर्यंत पोचत नाही. बाकीचे उपाय काय आहे? तर तुम्ही गॉगल लावून कांदे कापू शकता,
नो इट्स नॉट फनी, इट्स ॲक्च्युली ट्रू. तुम्ही जर का गॉगल किंवा चष्मा असं लावून केलं तर तेवढा त्या मनाने त्रास होत नाही, पण शेवटी काय तुमच्या डोळ्यांमधली आणि चष्म्यांमधली जी फट असते त्यातनं तो गॅस एनिवे पास होऊन तुमच्या डोळ्यांना थोड्याफार प्रमाणात तरी इरिटेट करू शकतो. ऑल राईट, सो आय होप दिस व्हिडिओ वॉज इंटरेस्टिंग फॉर यू. स्टे ट्यून्ड फॉर इवन मोर. कीप इन टच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.